यवतमाळ जिल्ह्यामध्ये आष्टा हे गाव आहे. त्या गावातील लोकांना बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे आणि त्या मार्गावर जो पूल आहे तो तुटलेला आहे. मी आष्टाहून कलगावला सायकलने जातो आणि आम्हाला या पूलचा खूप त्रास आहे आणि या पुलामध्ये खूप गड्डे आहे. एवढंच नाही की आमचा जीव मुठ्ठीत घेऊन चालावं लागतं ह्या पुलावरून. पुलाबद्दल समस्या म्हणजे पावसाळ्यात इथून ये जा करताना खूप त्रास होतो आपल्याला. पावसाळ्यात भरतीची गाडी असल्यामुळे पूल क्रॉस करू शकत नाही, त्यामुळे हा पूल बनणे खूप आवश्यक आहे. पूल हे पूल जे आहे ते पूल दुरुस्त करण्यात यावं. हे नाही जर केलं तर समजा लेकराला भी त्रास आहे शाळेचे, आम्हाला भी त्रास आहे. पाऊस जर आला तर एकदम आम्हाला इकडे एक एक घंटा राहावं लागते. यायचं म्हणजे संपर्क म्हणजे कसं काय करावं बा? त्याला जर सांगितलं तर ग्रामसेवकले बी नाही हे करत, सरपंचाले बी काही हे नाही करत. त्यामध्ये ठराव दिलेला आहे, झालं तर झालं. याच्यापूर्वी समजा 15 वर्षापासून सरपंच ग्रामपंचायत आष्टामार्फत पाठपुरावा होत आहे, तरी पण त्या पुलाची दुरुस्ती करण्यात येत नाही. तर माझ्या पत्नी सदरू ग्रामपंचायतचे सरपंच आहे, परंतु ते बाहेरगावी गेले असल्यामुळे मी स्वतः स्टेटमेंट देत आहोत. आणि आमच्या कालावधीत पुन्हा ह्या रोडची दुरुस्ती व पूल व्हावं असा ठराव आम्ही आर्मीच्या ऑफिसला दिलेला आहे. माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की आष्टा येथील पुलाचे काम लवकरात लवकर व्हावे, त्याकरिता यवतमाळ येथील सार्वजनिक विभाग बांधकाम विभागांना कॉल करावा. त्यांचा नंबर आहे 0732-24-22-06. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडियानसाठी.